कशी गाड्या पाहिजे. आणि नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? हसताय ना, हसत राहा, अपलोड बघत राहा. मी तुमचा मयूर गोराज, परत आपण नवीन ब्लॉग मित्रांनो. आता आपले टेस्टिंग पण चालू आहे मोबाईलची, फुल टेस्टिंग चालू आहे. ओपनमध्ये पूर्ण पावसामध्ये आपण व्ह्यू बनवतो. आता आपण सकाळ राप चालू केलं काढायला, तर एवढा राप आपला खोदून झालेला आहे. इकडचा पट्टा पण तिकडचा पट्टा पण हा थोडासा राप राहिलेला आहे, तो पण आता खोदून घेऊ. थोडासा भात आहे ना काढलेला, मूठ जरा पुढे घेऊन ठेवून देतो, म्हणजे कसं आपल्याला काढायला भेटतील. थोडासा हे उचल चालू आहे आपला, मग आपण हा भात काढायला सुरुवात करूया. आणि बघा आपल्या कोकणातली भात लावणी, भाताची सुरुवात झालेली आहे. भात लावणी चालू करून या तुम्ही पण हांगर पकडून जात. तू पण चाल, तू पण चाल, तू पण चाल. इकडे 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 फिर, इकडे फिर बोल त्यांना, फिर बोल, फिर जा जा तिथं जा. तू बोल, फिर 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 बोल, फिर चल बोल. बघा आता आपला कुशल नांगर लावायला हाकायला लागलाय. आताच ट्रेनिंग चालू केली कुशलची. आणि मित्रांनो आता पाहिला होता आपण भात काढून घेऊया फटाफट, थोडासा राहिला येतो. तो तुम्हाला दाखवत होता. आता बघा काका बघा कसे काढतात. बघा असा भात काढून घ्यायचा थोडा थोडा, आणि असं माती असते ना, मग ते असं पाण्यावर आपण असं पाण्यावर आपण असं धरायचं, फिरवण करायची असा फिरवण. मी एक गाठ मारली, दुसरी गाठ घेतला का कोचकला तुम्ही, हा असा बाहेर नंतर नांगरायला सुरुवात. आणि आता आपला कोचर बघा काढा भात. आणि मित्रांनो आता आपला सगळा भात झालेला आहे काढून. आता इथं आपण जिथं भात लावलेला होता ना, तिथला राब आपला होता, तिथं राबावर आता नांगर फिरवणी चालू आहे. आणि आता बघू शकता सगळे भात आहेत ना, आपल्या इथं ठेवून दिले बाकीचे भात आहेत, ते आपण पुढे पुढे टाकून घेतले, म्हणजे असं टाकले एक मानते आपली भात लावणी चालू होईल. आता आपण राबामध्ये पहिले नांगर फिरवून घेऊया. आणि मित्रांनो आता आपला झालेला आहे
शेत नांगरून आणि आपले बैल पण गेले होता. आणि आता आपण सगळा भात आहे ना आपला उडवून घेतोय, आता लावायला सुरुवात करू. आणि आता आत्याने आपला सुरुवात केलेली आहे थोडं भात लावायला. आता पहिले आपण हे पहिले सगळे मोठ उडवून घेतो इकडून, परत आता आपल्याला आतमध्ये नको यायला. उडवीन आणि हा बघा आपले मूठ बांधलेले आहेत, ते असे धरायचे आणि असे पाण्यात उडवायचे, म्हणजे असे जातात. बघा आपला कुशल बघा, कुशल बघा, कुशल बघा, किंग किंग माणसा, किंग माणसा. शेत लावाले या तुम्ही पण. मी बघा असे एक नाही अशा काड्या घ्यायच्या, अशा शेतात पुसवायच्या. आता मित्रांनो आपली बघा भात लावणी चालू झालेली आहे आणि आता थोडासा एक पट्टा झालेला आणि आता आपण दुसरी पात घेतलेली लावायला, म्हणजे दुसरा पट्टा पण घेतलेला लावायला. आणि आता बघू ही सगळी पात पोचव पूर्ण एवढी, नंतर मग जाऊ जाईल जेवायला. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो शेतावरती. तुम्ही गोंधळात पडला असाल, हा ब्लॉग माझा नाही आहे, हा ब्लॉग आहे मयूरचा. आणि मयूर चॅनलवरती आपण ब्लॉग करतोय. आम्ही ते का आलोय तर शेतावरती लावायला आलोय आणि गाणं बोलणार आहोत. गाणं बोलणारा पाठीमागा आहे विशाल, हा गाणं बोलणार आहे आणि आम्ही सगळे आता इथे बोलणार आहोत. विशाल सुरुवात कर. शरीयू नदीला पूर येता पाणी आलं गळाला, शरीयू नदीला पूर येता पाणी आलं गळाला, शिवरा यांचं नाव घेता अफजल्या पळाला, पळाला पळाला कोतळा टाकून पळाला, शिवरा यांचं नाव घेता अफजल्या पळाला. सरयू नदीला पूर येता पाणी आलं गळाला, शिवरा यांचं नाव घेता शाहिस्त्या पळाला, पळाला पळाला बोटे टाकून पळाला, शिवरा यांचं नाव घेता शाहिस्त्या पळाला, सरयू नदीला पूर येता पाणी आलं गळाला, तारा राणीचं नाव घेता औरंग्या पळाला, पळाला पळाला स्वप्ने तोडून पळाला, तारा राणीचं नाव घेता औरंग्या पळाला, शरयू नदीला पूर येता पाणी आलं गळाला, संभाजीचं नाव घेता औरंग्या पळाला, पळाला पळाला टोप्या टाकून पळाला, संभाजीचं नाव घेता औरंग्या पळाला, शरयू नदीला पूर येता पाणी आलं गळाला,
तानाजीच नाव घेता उदय बाण पळाला, पळाला पळाला तलवार टाकून पळाला, तानाजीच नाव घेता उदय बाण पळाला, सरयू नदीला पूर येता पाणी आलं गळाला, मुरार बाजीच नाव घेता दिलेर कान पळाला, पळाला पळाला वेडा सोडून पळाला, मुरार बाजीच नाव घेता दिलेर कान पळाला, पळाला पळाला वेडा सोडून पळाला, मुरार बाजीच नाव घेता दिलेर कान पळाला, शरी नदीला पूर येता पाणी आलं गळाला, पुण्य श्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के, भारत माता के, हिंदू धर्म के। बघू शकता मित्रांनो आपला आता एक रिल्स कम्प्लीट झालेला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने। आणि मित्रांनो आता आपली लावणी पण चालू आहे, बहुतेक झालेली आहे आपला पूर्ण, आपण शेताला आपली हिरवी साडी नेसवलेली आहे बघू शकता। तर अजून भात चालू आहे लावायचं काम, इकडे पण आईने घेतलेलं आहे पूर्ण टोकाला, इकडे काका। आता एका झटक्यात आपला हा सकाळ शेत होऊन जाईल, जवळ एक तास तरी जाईल आपल्याला। आणि मित्रांनो तुम्ही कुठं पण जा, जरी तुम्ही कुठं पण फिरायला गेलात तरी पण आपल्या राजांचं गाणं वाजतच वाजतो। आम्ही पण एक छोटंसं गाणं घेतलेलं आहे तुम्हाला, तर तुम्हाला आपला हा गाणं आणि आपला लावणीची व्हिडिओ तुम्हाला आपली आवडली तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आता आपण तसा पण शेअर झालेला लावून होतं, तो बाकी जो आहे तो आपण लावून घेऊया, तो पत्ता पूर्ण करून सगळा थोडासा राहिलेला आहे तो बाकीचा आपण कवर अप करू।